मित्रांनो, मी सध्या फलटणमध्ये आहे. फलटणचे आपले डिस्ट्रीब्युटर चोरमले साहेब यांच्या आणि आज माझ्याबरोबर डॉक्टर मनीष बक्षीस सर आणि पूर्ण फलटण टीम आहे. तर आज फलटणमध्ये मीटिंग झाली आणि चोरमले साहेबांनी त्यांच्या घरामध्ये जे लिंबाचं झाड आहे, लिंबोणीचं झाड आहे, त्या लिंबोणीचे लिंब त्यांनी आपल्याला दाखवण्यासाठी घेऊन आलेत. तर हे लिंब आहेत का संत्रे ते तुम्ही ओळखू शकत नाही, आम्हालाही कळत नाही आहे. इतके जबरदस्त एकदम रसाळ लिंब हे फक्त RPS वरती आणलेले आहेत आणि त्यांच्या घरामध्ये दोन झाडं आहेत लिंबोणीचे. तर त्या एका झाडाला फक्त त्यांनी RPS वापरले आणि एका झाडाला वापरले नाही. तर ज्याला वापरलं नाही त्याचेसुद्धा त्यांनी लिंब तोडून आणलेत. तुम्ही पाहू शकता की ज्याला वापरले त्याची साईज बघा. आणि हे चोरमले साहेब त्यांच्या हातामध्ये हे पहा, दोन लिंब ह्याला वापरलेलं नाही आणि याला वापरले. साईजमध्ये किती फरक दिसतोय बघा. एकाच सेम टाईपच्या मातीमध्ये सेम पाणी, फक्त त्याला RPS वापरलं आणि एकाला RPS वापरलं नाही. तर साईजमध्ये ट्रिमंडस ड्रास्टिक फरक दिसतोय तुम्हाला. हे RPSचे चमत्कारिक रिझल्ट आहेत. सो थँक्स टू धन्वंतरी डॉक्टर रमेश पाटील सरांचे आपण सगळ्याजणांनी आभार मानले पाहिजे. इतकं चांगलं प्रोडक्ट आपल्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलं. सो जय धन्वंतरी. जय धन्वंतरी.